नमस्कार। संत दासोपंत यांच्या जयंती निमित्ताने आपण श्रीमद गीतेचे भाष्यकार दासोपंत या संबंधीचे चिंतन या ठिकाणी करणार आहोत। समन्वय प्रतिष्ठान यांच्या वतीनं श्रीयुत प्राध्यापक धर्माधिकारी ठाणे यांनी मला अशी विनंती केली की संत दासोपंतांच्या गीतार्णव या भाष्यकाव्यासंबंधी आपण काही भूमिका मांडावी आणि ती या निमित्तानं त्यांच्या जयंतीचं मुहूर्त साधून, त्यांची जयंती भाद्रपद कृष्ण अष्टमीला झाली परंतु त्यावेळेला अनेक इतरही कार्यक्रम होते, त्यामुळं आपण आजचा हा दिवस निवडला। श्री संत दासोपंत यांच्या गीतार्णवाचा विचार आणखी एका दृष्टीने मी सातत्याने गेल्या 3 वर्षापासून करतो आहे। राज्य मराठी विकास मुंबई यांच्या वतीनं मला एक प्रकल्प देण्यात आलेला आहे। या प्रकल्पाचं काम जवळपास आता पूर्ण होत आलेलं आहे। तो आहे गीतार्णवाचा शब्दार्थ संदर्भ कोश तयार करण्याचं काम। माझ्यासोबत अनेक मान्यवर अभ्यासकही आहेत, डॉक्टर लीला गोविलकर यांच्यासारख्या भाषातज्ज्ञ आहेत आणि त्यांच्या सहकार्याने मी हा प्रकल्प या ठिकाणी पूर्ण करत आणलेला आहे। या निमित्ताने गीतार्णवाचं अवलोकन करण्यात आलं। वास्तविक गीतार्णव हा ग्रंथ समग्र आज उपलब्ध नाही, त्याचे केवळ 5 अध्याय 1, 2, 12, 16 आणि 18 प्रकाशित आहेत, बाकीचे अप्रकाशित आहेत। परंतु दासोपंत संशोधन मंडळाच्या वतीनं आणि त्यांच्या सहकार्यांनी इतरही अध्याय आम्ही मिळवून घेतले। मग ते टंकित स्वरूपात आहेत, हस्तलिखित स्वरूपात आहेत। आज जवळपास 16 अध्याय उपलब्ध झालेले आहेत। फक्त 2 अध्यायांचं उपलब्धीच्या संदर्भात अजून संशय आहे, परंतु हे 18 च्या 18 अध्याय उपलब्ध झाल्यानंतर गीतार्णव या दासोपंतांच्या ग्रंथाचं वैशिष्ट्यपूर्ण असं स्वरूप या ठिकाणी लक्षात येऊ शकतं। परंतु गीतार्णवाचा भाष्यकाव्य म्हणून जर अभ्यास करायचा झाला तर भगवद्गीता हा ग्रंथ अत्यंत मोलाचा आहे। महाभारताचा भीष्म पर्वातील हा एक भाग आहे आणि गीतेवर यापूर्वी अनेक टीका झालेल्या आहेत। त्यातील प्रसिद्ध जर म्हटलं तर ज्ञानेश्वरांची भावार्थ दीपिका, त्याचप्रमाणे वामन पंडितांची यथार्थ दीपिका आणि श्री संत दासोपंत यांची गीतार्णव नावाची ही टीका। वास्तविक गीतार्णव हा ग्रंथ इतका प्रचंड आहे की त्याच्या केवळ 18व्या अध्यायाचा विचार जर करायचा झाला तर 16,284 एवढी त्यांची ओवी संख्या आहे, केवळ 18व्या अध्यायाची। तर मग विचार करा, ज्ञानेश्वरीच्या जवळजवळ दुप्पट हा 18वाच अध्याय आहे आणि म्हणून त्यांच्या 18व्या अध्यायाचा भाषिक अभ्यास करणारे मोहळकर असो किंवा 18व्या अध्यायाच्या संदर्भात चिंतन जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांचे त्यावेळचे मराठी विभागाचे प्रमुख बाल कुलकर्णी आणि सुधीर रसाळ यांनी 18व्या अध्यायासंबंधी काही चिंतन केलेलं आहे, पण बाकीच्या अध्यायासंबंधी 16वा अध्याय नुकताच प्रकाशित झालेला आहे, 12वा अध्याय यापूर्वी प्रकाशित झालेला आहे, 1 आणि 2 हेही अध्याय प्रकाशित झालेले आहेत। परंतु दासोपंतांच्या गीतार्णवाचा जर विचार गीता टीका म्हणून करायचा झाला तर आपणासमोर ज्ञानेश्वरांची भावार्थ दीपिका आहे, वामन पंडितांची यथार्थ दीपिका आहे आणि परवाच उल्लेख केल्याप्रमाणे दासोपंतांचा काळ हा 15वं शतक म्हणजे इंग्रजीच्या दृष्टिकोनातून जागतिक वाङ्मयाचा विचार केला तर शेक्सपियरचा काळ आहे आणि इंग्रजी वाङ्मयामध्ये याला इलिझाबेथेन पिरियड असं म्हणतात। हा इलिझाबेथेन पिरियड म्हणजे पिरियड ऑफ लिंगवा फ्रँका असं त्यांनी म्हटलेलं आहे, म्हणजे आपल्या बोलीभाषेचं किंवा आपल्या भाषेमधून भाषिक स्वातंत्र्य प्रगट करण्याचा तो काळ आहे जागतिक स्तरावरचा। मराठीमध्ये तसा विचार केला
तर 12व्या 13व्या शतकापासूनच ही मराठी भाषा ही संस्कृतच्या तोडीस तोड म्हणून मुकुंदराज त्याचप्रमाणे लीळाचरित्रामध्ये आणि नंतर ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्याचा विषय केली. आणि आपण जर गीतार्णवाचा विचार या अनुषंगाने करायचं ठरवलं तर गीता हा ग्रंथ भाष्यकाव्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी का निवडला, त्यांचे श्रोते कोण होते, कशा प्रकारचे होते आणि या दृष्टीने मराठी संत परंपरेत वामन पंडित, ज्ञानेश्वर आणि दासोपंत यांचा विचार जर केला तर ज्ञानेश्वर हे संत आहेत, वामन पंडित हे पंडित आहेत आणि दासोपंत हे संत आणि पंडित यांचा समन्वय साधणारे आहेत. त्यामुळं दासोपंतांचा विचार आपल्याला अशा पद्धतीने करावा लागतो. ज्ञानेश्वरांनी गीतेकडे भावार्थ दीपिका म्हणून पाहिलं तर वामन पंडितांनी ज्ञानेश्वरांच्या या गीता टीकेचा विचार करताना गीता जाई पूर्वेकडे आणि टीका चढे पश्चिमेचे कडे, दोहिसी हात लाविती बापुडे, अर्थ सापडे केवी तया, अशा प्रकारची टीका ज्ञानेश्वरांच्या वरती केली की ज्ञानेश्वरांना गीतेचा अर्थच कळाला नाही. अर्थात ज्ञानेश्वरांची ती भावार्थ दीपिका आहे, ज्ञानेश्वरांनी गीतेचा शब्दशः अर्थ केलेला नाही. जुनी भाष्य परंपरा जर लक्षात घेतली तर शंकराचार्यांची भाष्य परंपरा, गीतेवर अनेक भाष्य झालेत, अनेक आचार्यांचे भाष्य आहेत, मग त्यामध्ये शंकराचार्य आहेत, त्याचप्रमाणे रामानुजाचार्य आहेत, निंबार्काचार्य आहेत आणि या सर्वांनी गीतेला प्रमुख धरून भाष्य केलेलं आहे. जुन्या काळामध्ये अशी एक भूमिका होती की गीता, उपनिषद किंवा ब्रह्मसूत्र यावर जर भाष्य केलं तर आचार्य ही पदवी मिळत असे, परंतु ज्ञानेश्वरांना आचार्य या पदवीपेक्षा जनसामान्यांना, बहुजन समाजातील लोकांना गीतेचं ज्ञान, गीतार्थ सांगणं हे आवश्यक वाटलं आणि म्हणून ते संत प्रवृत्तीचे असल्यामुळं त्यांनी या भूमिकेतून आपली मांडणी केली. त्यामुळं शब्दशः अर्थ ज्ञानेश्वरांनी सांगितलाच नाही. असे अनेक स्थळं आपल्याला दाखवता येतील की जिथे गीता ही वेगळं काही बोलते आणि ज्ञानदेव वेगळं काही बोलत आहेत. ज्ञानेश्वरांची भावार्थ दीपिका वेगळ्या पद्धतीने मांडते. या ठिकाणी एकच उल्लेख फक्त करतो की गीता ही रथोपस्थ असा शब्द पहिल्या अध्यायामध्ये वापरते की अर्जुन यांनी याला जेव्हा विषाद झाला तेव्हा तो रथोपस्थ म्हणजे रथाचा मागचा जो भाग आहे जिथे बाण वगैरे ठेवलेले असतात, उपस्थ म्हणजे मागचा भाग रथाचा. आणि ज्ञानेश्वरांनी तर याच्याऐवजी बाणाच्या मांडवातू असा शब्द वापरलाय, म्हणजे युद्ध सुरू झालेलं आहे, दोघांच्याकडून बाणांचा वर्षाव सुरू झालेला आहे असा अर्थ होतो. आणि आपण बघतो की गीतेमध्ये तर अजून युद्ध सुरू व्हायचं आहे आणि त्याच्या आधीच अर्जुनाला विषाद झाला. तेव्हा अशा अनेक स्थळं आपल्याला दाखवता येतील की जिथे ज्ञानेश्वरांनी गीतेपेक्षा वेगळा अर्थ मांडलेला आहे. आता यथार्थ दीपिकाकार वामन पंडितांनी मात्र अहमअहमिकेने मी जो अर्थ मांडतो तोच योग्य आहे या पद्धतीने मांडला. दासोपंतांच्या गीतार्णवाचा विचार करताना अनेकांनी या ओवीचा उल्लेख केलेला आहे की न पाहे श्रोतियाचे वदन, न करी भाषा आधारी विवरण. स्वानुभव हेच या ठिकाणी प्रमाण आहे. ज्ञानेश्वर तर ठाई ठाई श्रोत्यांना विनवणी करतात, श्रोत्यांना अळवणी करतात आणि मग दासोपंत ही भूमिका कशी काय घेतात. खरं म्हणजे लोकांनी, अभ्यासकांनी याचा थोडासा चुकीचा अर्थ घेतला. न पाहे श्रोतियाचे वदन याचा अर्थ असा आहे की श्रोत्याचं तोंड पाहून मी सांगणार नाही, अर्थात त्यांचं वदन पाहून सांगणार नाही म्हणजे श्रोत्यांचं तोंड पाहून न सांगणे, अर्थात मला जे वाटलं, जो स्वानुभव आहे तो मी कथन करीन. न करी भाष्याधारे विवरण, मी भाष्य सांगणार नाही किंवा कोणत्या भाष्याचा आधार घेणार नाही असं जरी त्यांनी म्हटलं असलं तरी याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी ही आत्मप्रौढी केली. कारण आपण यासंबंधीचं विवरण पुढे करणारच आहोत की श्रोत्याचं तोंड पाहून, म्हणजे श्रोत्यांचं तोंड पाहून सांगणं अर्थात श्रोत्याच्या तोंडाकडं पाहून सांगणं हे दासोपंतांना अमान्य. याचा अर्थ श्रोत्यांची विनवणी केली नाही असं नाही. अनेक ठिकाणी त्यांच्या या गीतार्णवामध्ये श्रोत्यांचे उल्लेख आहेत.
श्रोत्यांना ते योग्य पटतं का नाही हे पुन्हा पुन्हा ते विचारत आहेत. याप्रमाणे या स्वानुभवाचं कथन त्यांनी केलेलं आहे. ज्ञानेश्वरांची गीता टीका ही भावार्थ आहे, तर वामन पंडितांची यथार्थ आहे, आणि दासोपंतांचं स्वानुभव कथन आहे. तत्कालीन समाजाला तत्वज्ञान सांगणं, मध्यमवर्गीय समाजाला जे वेदांताचं तत्वज्ञान आहे त्याची परिभाषा ही अवगत करणं ही त्यांची मुख्य भूमिका आहे, आणि त्यामुळं मराठी संपन्न करण्यासाठी त्यांनी ही भूमिका स्वीकारली. मराठीचा कैवार त्यांनी घेतलेलाच आहे, त्याचा उल्लेख मी आता या ठिकाणी करणार नाही. यापूर्वी अनेक लोकांनी त्याचे उल्लेख केलेले आहेत. पण मध्ययुगीन समाज, त्याची रीतीभाती, त्यांची उपासना पद्धती, यातील वैयर्थ्य त्यांनी सांगितलं. गीतार्णव हा एवढा विस्तारशील अशा प्रकारचा ग्रंथ आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे केवळ 18व्या अध्यायाचा विस्तार 16,284 एवढ्या ओव्यांचा आहे. म्हणजे इतक्या प्रचंड प्रमाणात विस्तारशील लेखन त्यांनी केलं. किंवा या विस्तारशील लेखनामुळे तरी दासोपंतांच्या गीतार्णवाचा हा विचार पुन्हा एकदा करणं आवश्यक आहे. बहुश्रुत करणे श्रोत्याला हा त्यांचा उद्देश. पांडित्य आणि संतत्व यांचा समागम, यांचा संगम म्हणजे दासोपंत असं आपण म्हटलं पाहिजे. संस्कृतनिष्ठ शब्दकळा त्यांची आहे, पण त्याबरोबरच काही मराठी देशी शब्दसुद्धा त्यांच्या गीतार्णवात आलेले आहेत. काही कन्नड आहेत, त्याचप्रमाणे काही फारसीसुद्धा शब्द काही ठिकाणी आलेले आहेत. फारसी शब्द कमी आहेत, परंतु आलेले आहेत. कन्नड आहेत, तेलुगू आहेत, आणि हिंदी वळणाचे काही शब्द आहेत, आणि यज्ञीय परिभाषा आहे, योग्यांची परिभाषा आहे, आयुर्वेदाची परिभाषा आहे, कला आणि साहित्याची परिभाषा आहे, धर्म आणि विधी याच्या संबंधीची परिभाषा आहे, विज्ञान आणि वैज्ञानिक भूमिका ही त्यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे, आणि धर्मभ्रष्टतेवर त्यांनी प्रहार केलेले आहेत. या ठिकाणी गीतेचे भाष्यकार म्हणून आपण जेव्हा त्याचा विचार करतो, भाष्य केलं म्हणजे काय केलं, तर दासोपंतांनी गीतेचं भाष्य करत असताना गीतेचा श्लोक समोर ठेवला आणि त्यातील एकेका शब्दावर मराठी पद्धतीने, मराठीच्या एका वेगळ्या संदर्भात, जसं संस्कृतमध्ये शब्दाशब्दावर भाष्य करण्याची पद्धत आहे, पण संस्कृतमधली पद्धत ही शब्द, शब्दातील व्याकरण किंवा त्यातील पदच्छेद हे मांडण्याची आहे. पण दासोपंतांनी तसं केलेलं नाही. शब्दाचे अर्थ सांगितले, त्याचा पूर्वपक्ष आणि उत्तरपक्षही सांगितला आहे, खंडन मंडनात्मक भूमिकाही घेतलेली आहे. त्यामुळं त्यांनी त्यांची पद्धत, एक वेगळी मराठी पद्धत त्यांनी आपल्यासमोर मांडली. शब्दाशब्दावर शब्दशः भाष्य करण्याची अत्यंत तर्कशुद्ध पद्धत त्यांनी मांडली. आता तर्कशुद्ध म्हणत असताना त्यांनी काव्य अभेरलं आहे असं नाही. अनेक ठिकाणी काव्यात्मता आहे, कथात्मता आहे, नाट्यात्मता आहे. आता या ठिकाणी त्यांची एक पद्धत कशी आहे ती या ठिकाणी सांगतो. 90व्या अध्यायामध्ये भजंत्य अनन्य मनसो हा जो 13वा श्लोक आहे 90व्या अध्यायातला, भजंत्य अनन्य मनसो, यामधील अनन्य शब्दावर त्यांनी जेव्हा चिंतन मांडलंय तेव्हा ते राजयोग्याची आणि विमन अमन मनरहित अशी स्थिती साधकाची प्रगट करतात. आणि ही साधकाची स्थिती प्रगट करताना दशविध ज्ञानावस्थेचं दर्शन घडवतात. हे थोडंसं अवघड आहे, परंतु मी मुद्दाम मांडतो की 10 ज्ञानभूमिका त्यांनी मांडल्यात. त्यापैकी कर्म, उपासना, विवेक, योग, वैराग्य, प्रत्यकवृत्ती, समाहितता, लय विक्षेप नष्ट होणं म्हणजे विक्षिप्तता, यातायात म्हणजे गतायाता, विषय जाणीव संपणे याला म्हणतात गतायाता, त्यानंतर संश्लिष्टता आणि त्यानंतर सुलीनता, अशा 10 अवस्था त्यांनी मांडलेल्या आहेत. आणि ते म्हणतात या 90व्या अध्यायामध्ये, ते सुलीनतेचे लक्षण साधनाचे फळ जाणं, या उपरी जे मन ते मनची नभे. 90व्या अध्यायातली 2563 ही ओवी आहे. ते सुलीनतेचे लक्षण साधनाचे फळ जाणं. आता या कर्मभूमिका फळाला आल्यानंतर गुरुकृपा, विवेक आणि वैराग्य, आस्थायोग या पद्धतीने या साधकाचा विकास होतो. आणि अनन्य शब्दाची व्याख्या करताना ते म्हणतात, तेथ स्वानंदी चेतन तेची अनन्य जाणावे मन, मना अधिष्ठानी एकपण तेची अनन्य गा.
मन हे अनन्य कसं होतं या संबंधीची भूमिका, मना अधिष्ठानी एकपण त्याची अनन्य गा। या ठिकाणी मला आद्य गुरु शंकराचार्यांचा उल्लेख करावासा वाटतो। आद्य गुरु शंकराचार्यांनी ज्ञानभूमिका कथन करताना 7 ज्ञानभूमिका मांडलेल्या आहेत। शुभेच्छा, तनुमानसी, विचारणा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थाभावना आणि तुर्यगा अशा 7 ज्ञान अवस्था किंवा ज्ञानाची भूमिका शंकराचार्यांनी मांडली। या तत्वसारा ग्रंथामध्ये त्याचं विवरण आलेलं आहे, पण दासोपंतांनी वर्णित केलेल्या ज्या ज्ञान भूमिका आहेत त्या 10 आहेत आणि त्या स्वतंत्र प्रज्ञेने मांडलेल्या आहेत। म्हणजे दासोपंत जे म्हणतात की मी कोणत्या भाष्याधारे सांगणार नाही, इथं स्वानुभव तेवढं कथन करणार आहे, ती भूमिका आपल्याला इथे स्पष्ट दिसते। आणि म्हणून या दासोपंतांनी मांडलेल्या ह्या ज्या 10 ज्ञानभूमिका आहेत या ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेल्या नाहीत, या वामन पंडितांनी त्यांच्या यथार्थ दीपिकेत सांगितल्या नाहीत, किंवा शंकराचार्यांनी तर 7च सांगितल्यात पण त्याही यापेक्षा वेगळ्या आहेत। म्हणून शंकराचार्यापेक्षा वेगळी भूमिका ज्ञानेश्वर किंवा यथार्थ दीपिकाकार वामन पंडित यांच्यामध्ये नसलेली ही भूमिका जेव्हा दासोपंत मांडतात तेव्हा ते आत्मप्रौढी नाही तर आत्मप्रतीतीचे बोल आहेत हे इथं दिसतं। त्याचप्रमाणे 9व्या अध्यायामधील असुखम या शब्दावर व्याख्यान देताना त्यांनी विविध रोगांचा उल्लेख केलेला आहे। हे विविध रोग आपण त्याच्यात बघू शकता। आणखी एक मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे, तो म्हणजे भजंती या शब्दावर श्लोक 13, या 9व्या अध्यायातील श्लोक 13 भजंती या शब्दावर व्याख्यान देत असताना आणि विश्वतोमुख या 15व्या श्लोकावर चिंतन करत असताना दासोपंतांनी भक्तीचं सामाजिक स्वरूप सांगितलंय हेही मला अधोरेखित करावंसं वाटतं। भक्तीचं मानवतावादी, लोकसंग्राहक आणि समाजशील अशा प्रकारचं रूप, व्यापक अशा प्रकारचं रूप त्यांनी मांडलं। आणि या ठिकाणी दासोपंत म्हणतात, लोकसंग्राहकारणी आपण करोनी करविणे, जनसन्मार्गी प्रवर्तने हेही माझे भजन। आता पहा, लोकसंग्राहकारणी आपण करुणी करविणे आणि जनसन्मार्गी प्रवर्तवणे, जनांना समाजाला सन्मार्गाला प्रवृत्त करणं हे देखील भजन आहे, ही भूमिका आहे। आणि म्हणून भजन म्हणजे केवळ टाळकुटेपणा नव्हे, भजन म्हणजे केवळ मठ मंदिरातच करून जायची गोष्ट नाही, करायची गोष्ट नाही, केवळ आपल्याला भजन म्हणजे त्याचा जो सामाजिक अन्वयार्थ दासोपंत मांडतात तो मला आजच्या दृष्टीने महत्त्वाचा वाटतो। दासोपंत पुढं असंही म्हणतात की वावी पोखरणी तडागे, सोपाने धर्मशाळा प्रसंगे, करीती परोपकारार्थावघे हेही माझे भजन। तेव्हा परोपकार करणे, पोखरणी बांधणे, सोपान म्हणजे नदीवरती घाट बांधणे आणि धर्मशाळा उभ्या करणे, त्याचप्रमाणे अन्न शाळा, पाकशाळा, जळशाळा, पंथोपंथी नृपाळा, क्षुद्धता देती अन्न, तृषावंता ते जीवन, हे सगळं भजन आहे। म्हणजे अन्नशाळा उभ्या करणं अर्थात अन्नछत्र उभं करणं, त्याचप्रमाणे जलपानाची व्यवस्था करणं, प्रत्येक ठिकाणी लोकांना अन्नदान करणं, तृषावंता ते जीवन, हे देखील भजन आहे। भजन म्हणजे केवळ हातात टाळ घेऊन ते देवाच्या समोर कुठत बसणे म्हणजेच केवळ भजन नाही। ही जी सामाजिक व्यापक अशा प्रकारची लोकसंग्राहक भूमिका भक्तीच्या संदर्भात भजंती या श्लोकावर आणि विश्वतोमुख या शब्दावर व्याख्यान देत असताना दासोपंतांनी स्वीकारली, ही अत्यंत महत्त्वाची आहे, त्यांच्या स्वतंत्र प्रज्ञेचं ते लक्षण आहे। भक्तीची सामाजिक फलश्रुती पुढे दासोपंत म्हणतात की औषध देणं हे देखील भजन आहे। म्हणजे आज कोविडच्या काळामध्ये जेव्हा डॉक्टर लोक, वैद्य मंडळी ही औषधोपचार करतात, ते जरी पूजापाठ करत नसले, मठमंदिरात जाऊन त्यांना पूजा करता येत नसली, तेवढा वेळ नसला, तरी सुद्धा एखाद्या रोग्याला रोगमुक्त करणं हेही भजन आहे, ही भूमिका मला आजच्या संदर्भात सुद्धा महत्त्वाची वाटते। पशूला गवत देणे ही देखील ईशसेवा आहे, अशी भूमिका त्यांनी स्वीकारली। आणि हे करत असतानाच धर्मातील पाखंडावर प्रहार केले। त्याचप्रमाणे हे पाखंडावर प्रहार करताना आपण तुळशीच्या माळा घालतो, त्यांनी वारकऱ्यांवरही टीका केली की तुळशीला देव मानतो
पाणी मात्र कधी घालत नाही, तिचे पान मात्र तोडतो आणि तिच्या लाकडाचे मणी करतो। हाडाचे करुणी मणी गळा बांधिती जपमाळ म्हणून, तेव्हा हे देखील धर्मलंडपणाचं लक्षण आहे, धार्मिकपणाच्या थोतांडाचं लक्षण आहे। म्हणून ते म्हणतात भूतानी यांती भूताज्या, या श्लोकावर 25व्या श्लोकावर भाष्य करताना भूतानी भूताज्या यामध्ये ज्या भक्ती नेसावा निंबू व ओळविती चांडाळी वया, असं जो धर्माचा विकृत आविष्कार त्या काळात चाललेला होता त्यावर दासोपंत घसरून पडतात। आणि की ही सगळी सडेतोड टीका धर्म कामाचार आणि वामाचार यांचाही समाचार घेतात। मद्य मांस योनी पूजा परस्त्री आणि ती भोग काजा राहते, अशा असुर लोकांना ठार करण्यात कोणतंही पातक नाही, म्हणजे असुरांना ठार करणं हे धर्माच्या वाढीसाठी आवश्यक आहे, अशा प्रकारच्या 16व्या अध्यायामध्ये ही भूमिका घेतली। अशुची व्रताकरणार्थ त्यांनी तत्कालीन शाक्तपंथीय विकृती दांभिकता पाखंडाचरण यावरती सडकून टीका केलेली आहे। टाळकुट्यांवर टीका करताना भजन कीर्तनाच्या नावावर टाळ कुटणारे, टाळीची आवडी मोठी जन झोंबती किरीटी, तया ब्रह्मज्ञानाची गोठी दुर्लभची की, अशांना ब्रह्मज्ञान मिळणारच नाही जे केवळ टाळकुटेपणातच वेळ व्यस्त करतात वाया घालवतात। टाळीची आवडी मोठी जन झोंबती किरीटी अशा शब्दामध्ये त्यांनी यांचा धिक्कार केलेला आहे। आणि दांभिकांवर रोष व्यक्त करताना अंधापुढे दर्पण, आंधळ्याच्या समोर जर आरसा ठेवला तर काय उपयोग आहे, किंवा बधिरा नावडे राडोळी, राडोळी म्हणजे सुंदर गायन, गर्धव पूजिते नारी येला, गर्धव म्हणजे गाढव, गाढवाची जर नारळांनी पूजा केली तर काय उपयोग आहे, कापुरा नातळे श्वान आणि दर्दुरा नावडे क्षीर यासारख्या शब्दामध्ये त्यांनी दांभिकावर आपला रोष प्रकट केलेला आहे। या ठिकाणी दासोपंतांनी शब्द प्रामाण्य कसं महत्वाचं आहे, शब्दाला कसं महत्व आहे, खूप सुंदरपणाने ही मांडणी केलेली आहे। म्हणजे तसं तर्कवादाने करता येईल, अनेक शास्त्राच्या उदाहरणांनी करता येईल, परंतु वेद प्रामाण्य का मानायचं, वेद हे शब्द आहेत आणि वेद प्रामाण्य का मानायचं हे सांगताना त्यांनी म्हटलंय की उदाहरण दिलंय, एक दृष्टांत दिलाय, एखाद्याला कुणीतरी सांगितलं की तुझे वडील वारले, तो दूर गावी आहे आणि त्याला कुणी सांगितलं की तुझे वडील वारले, वारले म्हटल्याबरोबर प्रत्यक्ष पाहिलेलं नसताना, प्रत्यक्ष उपस्थित नसताना सुद्धा तो त्याचं सूतक मानतो। आणि मग हे सूतक कुठून आलं असं दासोपंत विचारतात, कुठून आलं सूतक, अहो तुम्ही तर वडिलांना पाहिलं नाही, ते तर दूर देशी आहे, दूर गावी आहेत, मग वडील वारले म्हटल्याबरोबर सूतक कुठून आलं। आणि दुसरा फोन येतो, नाही 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 ते नाही वारले, नावाचं दुसरीकडे दुसरं कुणीतरी वारलं, आणि मग सूतक गेलं, ते म्हणतात गेलं तरी कुठून, आलं तरी कुठून आणि गेलं तरी कुठून, शेवटी सगळं शब्दावर अवलंबून आहे। म्हणून शब्द प्रामाण्य, या ठिकाणी शब्दची ते अर्थी प्रमाण अशा पद्धतीने सहज, म्हणजे त्या काळातल्या लोकांना, वेड्या लोकांना, मूर्ख लोकांना त्यांच्याच भाषेमध्ये कसं ज्ञान सांगावं, ज्या तर्कवाद करणारे लोक आहेत त्यांना सडेतोड उत्तर देण्याचं काम दासोपंतांनी केलेलं आहे। आणखी एक मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे भक्ताच्या संदर्भात, भक्ताचं शब्दचित्र भावचित्र। ज्ञानेश्वरांनी जसं कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे, मग नावांचे नाही पापाचे ऐसे केले, या निमित्ताने जे भक्ताचं चित्र संत ज्ञानदेवांनी उभं केलं आणि डॉक्टर लीला गोविलकर म्हणतात त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी हे नामदेवांचं चित्र उभं केलं आहे असं त्यांना वाटतं, त्याप्रमाणे दासोपंतांनी सुद्धा कीर्ती ऐकताची श्रवणी आठवता रूप अंतःकरणी जेणे हर्षे करुणी हृदय सांदे, या ठिकाणी भक्ताचं शब्दचित्र उभं करताना सर्वांगी येते रोमांच कंठ दाणे दाटे जाण साच बोलता वाचेचे निर्वच कुंठोनी जाती। शब्द या ठिकाणी जो भक्त आहे तो भगवंताचं नाव ऐकल्याबरोबर तो कसा आनंदी होतो, त्याच्या अंतःकरणामध्ये भावाचा उमाळा कसा दाटतो, आनंद कसा प्रगट होतो, आणि सर्वांगी येते रोमांच, रोमांच दाटतात, ओठांची थरथर होते, प्राणांची स्पंदने वाढतात, डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागतात, कधी हास्य तर कधी रुदन, रुदना ऐसे चिन्ह परिहर्षे पूर्ण अंतःकरण, कधी हास्य तर कधी रुदन।
अशा पद्धतीच्या ज्या भावावस्था त्याच्या प्रकट होतात, ज्याला आपण अष्टसात्विक भाव म्हणतो, वाटे नृत्यची करावे, वाटे नामघोषे गरजावे, अशा प्रकारची त्याची भावना यातून व्यक्त झालेली आहे. आणि श्रीमद भागवतामध्ये रुदती भीष्णम हसती क्वचित क्वचिच्च नृत्यती लोकबाह्या यासारख्या शब्दामध्ये याचं विवरण करण्यात आलेलं आहे. असंच भावचित्र त्यांनी 12व्या अध्यायात सुद्धा उभं केलं, तू आनंदाचा कल्लोळ जो, असं म्हणून त्यांनी 12व्या अध्यायात हे विवरण केलं. अशीच एक भावमूर्ती भक्ताची संत जनी जनार्दन यांनी देखील आपल्या एका काव्यामध्ये उभी केलेली आहे. जनी जनार्दन म्हणतात, राम परिसता श्रवणी अश्रुधारा नयनी, हृदय सद्गदित रोमांच आले, त्याचे न विचारावे याती कुळ, शुचि अथवा चांडाळ अवतरे केवळ रामरूप. तेव्हा ही जी सद्गदित होण्याची अष्टसात्विक भाव जागृत होण्याची अवस्था आहे, ती दासोपंताप्रमाणे संत जनी जनार्दनांनी व्यक्त केलेली आहे. या ठिकाणी दासोपंतांनी अनेक असे शब्द वापरलेत की जे शब्द आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. उदाहरणार्थ अनामिकेचे स्नान असा एक शब्द त्यांनी 9व्या अध्यायामध्ये वापरला आहे. आता अनामिकेचे स्नान म्हणजे काय? मी जेव्हा कोश लिहिण्याचं काम करत होतो तेव्हा माझ्या समोर अनामिकेचे स्नान काय असावं बरं, यासाठी कोणतं असा शब्दकोश नाही आहे ज्याला ज्यामध्ये अनामिकेचे स्नान हा अर्थ लिहिला आहे. तेव्हा यावर आपल्याला आपला विचार लढवावा लागतो. आणि मग लक्षात आलं की दासोपंतांनी आपण बोटाने पाणी उडवतो त्याला अनामिकेचे स्नान म्हटले. ब्राह्मण समाजामध्ये संध्या करताना आपोहिष्ठा म्हणण्याची एक पद्धत आहे, आणि हे म्हणताना पळीतलं पाणी आपण अंगावर उलट असं उडवून घेतो. आपोहिष्ठामुळे व तान ऊर्जे दधातना महेरणाय चक्षसे योवश्यपतमोरस तस्य भाजयते हना, अशा पद्धतीने. आणि यालाच त्यांनी अनामिकेचे स्नान म्हटलंय. तशीच आणखी एक गोष्ट आहे, ती म्हणजे पंचकुळ. हे मुद्दा मी या ठिकाणी सांगतो की तरळेची या पंचकुळ विष्टंभिया माझी केळ मारी केळ, आणि उटणी घातली भिल्ल फळ देह नासी, असं एक ओवी या ठिकाणी दासोपंतांनी लिहिली आहे. यामध्ये तरळेची या पंचकुळ हा शब्द त्याचा अर्थ कळाला की हगवण लागणे म्हणजे तरळ अर्थ लागे ना. विष्टंभिया मारी केळ, विष्टंभाचा अर्थ कळाला की ज्याला आपण पचन व्यवस्थित होत नाही किंवा ज्याच्यामध्ये एक कॉन्स्टिपेशन झालेलं आहे त्याला म्हणतात विष्टंभ. त्यांनी जर केळ खाल्लं तर तो आणखीनच त्रासदायक त्याला होईल. म्हणून तरळेची या पंचकुळ, पण तरळचा अर्थ कळाला पण पंचकुळचा काही अर्थ कळेना. मी संस्कृत शब्दकोश पाहिला, त्यामध्ये अर्थ दिला आहे पंचकुळ म्हणजे अध्यक्ष, म्हणजे पाचवा तो अध्यक्ष. पण इथे अध्यक्ष अर्थाला आणि त्याला विचारलं की काय, तो पुण्याला आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतो, त्याला विचारलं पंचकुळ काय, मग त्यांनी सांगितलं की आयुर्वेदामध्ये सुंठ पिंपळी मिरे चवक चित्रक आणि पिंपळमूळ किंवा पिंपळमूळ चित्रक किंवा पिंपळमूळ असे पाच उष्ण पदार्थ एकत्र करून जो पदार्थ तयार केला जातो त्याला पंचकुळ अशी संज्ञा आहे. आता बघा, तरळेची या म्हणजे ज्याला हगवण लागली त्याला जर पंचकुळ दिलं म्हणजे उष्ण सगळे चवक वगैरे अवस्था होईल. अहो प्राय म्हणजे सांगायचं तात्पर्य असं, तो कुठले शब्द कुठे वापरतात, किती वेगवेगळ्या अर्थात वेगवेगळ्या शास्त्रातले शब्द ते सहजपणाने वापरतात. तीच गोष्ट आणखी एका ठिकाणी मला 8व्या अध्यायामध्ये मिळाली. त्यांनी आनंदाचे भेद सांगितलेले. या आनंदाच्या भेदामध्ये एकानंद दशानंद शतानंद असे शब्द वापरले. आता याचा अर्थ काय द्यायचा हो, एकानंद दशानंद शतानंद काय द्यायचं, एक आनंद दहा आनंद शंभरानंद. आणि मग पुन्हा एकदा शोध सुरू झाला वेगवेगळ्या उपनिषदांचा, आणि मग तैत्तरीय उपनिषदामधल्या ब्रह्मवल्लीमध्ये हा संदर्भ मला सापडला. या ब्रह्मवल्लीमध्ये त्यांनी आनंदाचे वेगवेगळे प्रकार मांडलेले, आणि हे प्रकार मांडत असताना येते शतम मानुषानंद आहा स एको मनुष्य गंधर्वामा आनंद आहा, अशा पद्धतीने एक एक आनंदाचं विवरण त्या ठिकाणी केलेलं आहे. ते म्हणतात ते ए शतम मानुषानंद आहा स एको मनुष्य गंधर्वानंदा मानंद आहा, ते येते शतम मनुष्य गंधर्वानंदा मानंद आहा स एको देव गंधर्वाणा मानंद आहा.
ते एते शतम देवगंधर्वाणाम आनंदाः स एकः पितॄणां चिरलोक लोकानाम आनंदाः। याचा अर्थ असा की माणसाचा आनंद त्यापेक्षा दसपट राजाचा आनंद, त्याच्यापेक्षा अधिकपट हा गंधर्वाचा आनंद, त्यापेक्षा अधिक देवगंधर्वाचा आनंद, त्यापेक्षा शतपटीने पितरांचा आनंद, त्यापेक्षा शतपट देवांचा आनंद, आनंद ब्रह्मदेवाचा आनंद, अशा प्रकारच्या आनंदाचे। आणि हे फक्त एक आनंद, दशानंद, शतानंद असे आनंदाचे नाना भेद असं त्यांनी म्हटलं। तेव्हा दासोपंत किती वेगवेगळ्या संदर्भात उपनिषद असो किंवा आयुर्वेद असो याचा सहज संचार करतात, त्यामधून यातून त्यांची विचक्षणता लक्षात येते। साहित्य संदर्भात त्यांनी निरूपण करताना हे निरूपण आहे असं म्हटलंय। आपल्याला 15व्या अध्यायामध्ये पक्षीद्वय म्हणजे द्वाविमौ पुरुषो लोके या संदर्भात चर्चा करताना त्यांनी हे पक्षीद्वय असा शब्द वापरलाय। आता पक्षीद्वय म्हणजे काय? दोन पक्षी। पण हे फक्त दासोपंतच वापरतात, ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला हे सापडणार नाही। साहित्य बोलोनी विहंगामाचे विहंगमाचे पुरुषद्वय कथिले वा सुपर्णा सयुजा सखाया, ही जी श्रुती आहे किंवा उपनिषदातली संदर्भ आहे तो या ठिकाणी त्वा सुपर्णा हा दासोपंतांना अपेक्षित आहे। ज्ञानेश्वरांची आठवण या ठिकाणी एका ठिकाणी येते जिथे सत्संगू मेघू वर्षो असं ज्ञानेश्वरांनी म्हटलंय। ज्ञानेश्वरांनी या लागी ज्याप्रमाणे आपण पसायदानामध्ये सत्संग म्हणजे मेघवर्षणाची भूमिका ज्ञानेश्वरांनी मांडली पसायदानात, तीच भूमिका या लागी उपदेश तया तो असो सत्संगो मेघू वर्षो अंकुर बुद्धीचा दिसो येती हृदयी भूमिके। अशा पद्धतीने सत्संगू मेघू वर्षो, सत्संगाचा मेघ वर्षवण्याची भूमिका या ठिकाणी आपल्याला त्यांनी प्रकट केलेली दिसते। दासोपंतांच्या साहित्यामध्ये म्हणजे गीतार्णवाचं जेव्हा आपण भाष्याचा विचार करतो तेव्हा त्यांची वैज्ञानिक भूमिका देखील लक्षात घेण्यासारखी आहे। मुद्दाम या ठिकाणी वैज्ञानिक अशा प्रकारची त्यांची भूमिका आणि त्यांनी मांडलेलं मी आपणासमोर मांडणार आहे। त्यांनी 14व्या अध्यायामध्ये, आता हा अध्याय प्रकाशित नाही आहे, तो हस्तलिखित स्वरूपातला आहे, पण त्याचा अभ्यास करताना माझ्या लक्षात आलं की व्योमा आकाशामध्ये ज्याप्रमाणे निळिमा असतो, व्योमा अंगेची निळिमा कणिका घृताची महिमा पाहो जाता कायमा असे काही, किंवा 15व्या अध्यायामध्ये सुद्धा आकारहीना व्योमा दुरून दिसे नीलिमा। आता आकाशामधला निळा रंग हा निळा नाही हे आपल्याला आज कळतं, परंतु त्या काळामध्ये त्यांनी 500 वर्षापूर्वी आकारहीना व्योमा दुरून दिसे नीळिमा, निळिमा गगनी दिसे पोकळ तो काय वर्णू असे। अहो पोकळाला काय वर्ण आहे का, रंग आहे का, आणि मग हा निळिमा कशामुळे आहे? आज आम्ही विज्ञान सांगतो आणि तेच उत्तर त्यांनी दिलेलं आहे की हा बाह्य तेजे विशेषे आभासे भ्रमू, बाह्य तेजामुळे सूर्याच्या बाह्य तेजामुळे आपल्या डोळ्यावरती हा भ्रमद होतो आणि आकाशात निळिमा दिसतो। ही भूमिका त्यांनी 14व्या आणि 15व्या अध्यायात मांडलेली आहे। त्याचप्रमाणे जठर जंतू हा शब्द त्यांनी वापरला, तोही मला वैशिष्ट्यपूर्ण वाटतो। जठरातील सूक्ष्म जीवाणू ज्यांच्यामुळे पचन वगैरे आपलं आपण करतो, ही शास्त्रीय भूमिका त्यांनी जठर जंतू म्हणजे बॅक्टेरिया यासाठी वापरलेला आहे। तेव्हा बॅक्टेरिया हा इंग्रजी शब्द, आपल्याला बॅक्टेरिया म्हटलं की वाटतं वा वा आपण वैज्ञानिक बोललो, आणि जठर जंतू हा सुद्धा वैज्ञानिक, त्यांनी त्या शब्दाचं मार्मिक या ठिकाणी अनुसंधान केलंय। त्याचप्रमाणे स्प्रहा या शब्दावर भाष्य करताना 14व्या अध्यायामध्ये श्रमेतेची रुचे अन्न, या ठिकाणी श्रम जर केले तरच काय होतं, श्रम करता न करता जर आपण जीवन जगलो तर ते कसं निरर्थक आहे हे सांगताना श्रमेते रुचे अन्न, श्रमेते गोड जीवन, श्रमेते सुखी मन सर्वथा होय, ही श्रमप्रतिष्ठा त्यांनी मांडली। त्याचप्रमाणे स्पृहावरती भाष्य करताना स्पृहा म्हणजे काय ते सांगितलं। कथात्मता 6व्या अध्यायामध्ये आहे, त्यातलं नाट्य 18व्या अध्यायामध्ये सुद्धा वृक्षाची कथा सांगितली, मित्रकथा आहे, त्याचप्रमाणे 6व्या अध्यायामध्ये मित्रकथा आहे। ही दीर्घकथा आणि मातीचे वेगवेगळे जमिनीचे प्रकार, मातीचे प्रकार, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या संदर्भातले आविष्कार त्यांनी केले। हे पाहत असताना असं लक्षात येतं की दासोपंतांचं हे जीवन अध्ययन किती सूक्ष्म आहे, समग्र जीवनाचा अभ्यास
वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांनी केलेल्या आहे. रामदास स्वामींनी मूर्खाची लक्षणं सांगितली तर त्यांनी देखील मूर्खाची लक्षणं सांगितलेली आहेत. तरी अवधान गा अर्जुना, सांगेन ते विचारणा, आधी मूर्खाची या लक्षणा रूप करू आणि मग मूर्ख कोणाला म्हणायचं ते त्यांनी सांगितलं. दासोपंतांच्या आणखी एका गोष्टीचा मी उल्लेख करणार आहे, ते म्हणजे आपण एरवी राक्षस आणि असुर हे शब्द एकाच अर्थाने वापरतो, पण दासोपंतांनी यात भेद केलेला आहे. असुर आणि राक्षस यांच्यात भेद करताना असुर म्हणजे ते जे प्रबल आहेत, जे अभिमानी आहेत, उपदेश न ऐकणारे आहेत आणि कठोर स्वभावाचे आहेत असं ते म्हणतात, आणि जे केवळ भोगलुब्ध आहेत, भोगलोलूप आहेत, त्यांना त्यांनी असुर म्हटलं आहे. उल्लेख करताना ते म्हणतात, अग्नी ऐसा उग्रू आणि दर्पाचा पूर्ण सागरू. अग्निप्रमाणे उग्र आणि दर्पाचा सागर असलेले ते असुर. आणि राक्षस कोण? तर तमोगुणी प्रधान जे आहेत ते राक्षस आहेत, रागीट. आता यावर फार सुंदर भाष्य ते करतात. ते म्हणतात, नाकावर जो माशी बसू देत नाही, क्षणाक्षणा मक्षिका करितावरी बैसे नासिका. नाकावर माशी बसायला लागली पुन्हा 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 पुन्हा, तर तो काय करतो म्हणे, ते तो चढोनी तवंका नासिका छेदी. तो आपलं नाकच तोडून टाकतो. आता असा जर शीघ्र कोपी जर कोण असेल तर तो राक्षस आहे. म्हणून दिसतात ते मनुष्याच्या आकाराचे पण ते राक्षस आहेत, ही भूमिका त्यांनी मांडली. त्याचप्रमाणे परिभाषेचा जर विचार केला तर गृहस्थाश्रम कसा आहे. परिभाषा म्हणजे व्याख्या दासोपंतांनी कशा केलेल्या आहेत आपल्या भाष्यग्रंथामध्ये, तर गृहस्थाश्रम हा कैसा, खटीचा पशु तैसा. खटीचा पशु, एखादा बांधलेला पशु जसा आपण दावणीला बांधलेला असतो तसा हा जो गृहस्थाश्रम आहे तो कसा आहे याचं वर्णन ते करतात. कशी वापरली ती पहा. मायेचं वर्णन करतात, हे धेनू रूपे तव पंचान. ज्याला धेनू म्हणावं तर ते धेनू नाही, तिला चार आहेत पण धेनू नाहीये. आणि रूप त्याचप्रमाणे सर्वांगी दिसती योनी नीच नबी बाळांतिणी. बाळ दंडाबी कवणे, बाळकच खाणारी, आपलंच लेकरू खाणारी अर्थात ही माया आहे. स्वतःची घातीला भगी संगू तो अंगा अंगी, पाच वदने पाच जुम्हा, पाचा चरणाचा हा आघवा. हे पाच म्हणजे पंचमहाभूत आहेत हे आपल्याला कळतं. याप्रमाणे पंचमहाभूत पंचतन्मात्रा हे सगळे पाच आहेत. याप्रमाणे माया कशी आहे याचं मोठं कुटात्म भाषेमध्ये विवरण ते करतात. व्याख्या करताना कूट या शब्दाची व्याख्या करताना कूटस्थ शब्दाबद्दल बोलताना ते म्हणतात, का कूट म्हणजे माया तिची वसती स्थान जया. कूट म्हणजे माया हा अर्थ दासोपंतांनीच केवळ दिलेला आहे, कारण संस्कृत या शब्दकोशामध्ये कूट म्हणजे माया असं कुठेच अर्थ नाही आहे, पण दासोपंतांनी तो या ठिकाणी दिला आणि तो योग्य लागू पडतो. तृष्णेचा अर्थ घेत असताना, तृष्णेची व्याख्या करताना, तृष्णा म्हणजे काय असं आपण विचारलं तर आपण म्हणतो काय तृष्णा म्हणजे तृष्णा, पण दासोपंत म्हणतात भोग्य पदार्थ अतृप्ती, भोगस्थानी विटुनाथी, अपेक्षी अर्थू पुढती पुढती त्या नामे तृप्ती. पुढची अपेक्षा करायची भोग्य पदार्थाबद्दलची अतृप्ती आणि भोगसाधनी विटुनाथी. तेव्हा तृष्णा म्हणजे काय याचं फार सुंदर या ठिकाणी व्याख्या त्यांनी केलेली आहे. दासोपंतांच्या गीतार्णवाचा भाषिक अभ्यास डॉक्टर मोहळकरांनी केला आणि तो फार पूर्वीच करण्यात आला, त्यावरचं ग्रंथदेखील त्यांचा प्रकाशित झालेला आहे. तो ग्रंथ पूर्ण प्रबंध नव्हे परंतु त्यातला काही सारांश आहे. आणि 18व्या अध्यायाच्या संदर्भात माननीय कैलासवासी समीक्षक बालकुलकर्णी आणि माननीय डॉक्टर सुधीर रसाळ यांनी फार सुंदर लेख लिहिलेले आहेत. त्यांचा या ठिकाणी मी उल्लेख करतो की वैश्य कर्म स्वभावजम या 18व्या अध्यायातील श्लोकावर भाष्य करताना, म्हणजे कृषी वाणिज्य गोरक्षा, कृषी गोरक्ष वाणिज्य या संदर्भात त्यांनी भाष्य करताना अतिशय सुंदर विवरण केलेलं आहे. बालकुलकर्णींनी म्हटलंय की ज्ञानेश्वरांनी या श्लोकावरचं विवेचन फक्त 5व्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे तुलना पहा, ज्ञानेश्वरांनी या श्लोकासंबंधीचे विवरणासाठी फक्त 5ओव्या दिल्यात, वामन पंडितांनी 11ओव्या दिल्यात या श्लोकावर भाष्य करताना, आणि दासोपंतांनी मात्र 1300ओव्यांच्यामधून हे भाष्य केलेलं आहे. किती विस्तृत पट उभा केला असेल हे आपल्या लक्षात येईल. आणि बालकुलकर्णीच असं म्हणतात की कृषी वाणिज्य या संबंधीचं तत्वज्ञान आणि शास्त्र याच्या संबंधीचं असं विवेचन
जुन्या मराठी साहित्यामध्ये अन्यत्र कोठे आढळत नाही। याचा अर्थच असा की दासोपंतांचे हे विवेचन स्वतंत्र आहे, प्रगल्भ बुद्धीचं आहे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे। ही तर्कशुद्ध मांडणी त्यांनी केलेली आहे। शूद्र कर्म स्वभावजम यावर भाष्य करताना झाडांचं व्यक्तिचित्र त्यांनी उभं केलं, झाडांचं जीवनदर्शन स्वभावदर्शन घडवलं। त्यामध्ये अश्वत्थ आहे, बेल आहे, औदुंबर आहे, तुळस आहे, शमी आहे, यांना मानवी स्वभावाच्या पद्धतीने उभं केलं आहे, त्यांना व्यक्तिमत्व प्रदान करून दिलेले आहे। याप्रमाणे म्हणजे एका अर्थाने व्यक्तिमत्व प्रदान नाट्यात्मता, कथात्मता, काव्यात्मता सगळ्या प्रकारच्या साहित्याचं आविष्करण त्यांच्या या भाष्यग्रंथामध्ये झालेलं आहे। या ठिकाणी मुद्दाम आणखी एका गोष्टीचा उल्लेख करतो। डॉक्टर देवीसिंग चव्हाण हे भाषा कोविद म्हणून प्रसिद्ध होते। दासोपंत हे सद्यकालीन मराठीचे पायाभूत ग्रंथकार आहेत असं त्यांचं विधान आहे। त्यांची शब्दसिद्धी, त्यांचा संग्रह, त्यांचा वाक्प्रचार आणि मराठवाडी मराठीचं त्यांनी कसं दर्शन घडवलं आहे याचं विवरण त्यांनी या भाषिक अभ्यासाला दिलेली जी प्रस्तावना आहे त्यामध्ये दिलेली आहे। मराठी भाषेच्या विकासामध्ये दासोपंतांचं स्थान व्यक्त करताना ते म्हणतात की मराठी भाषेच्या विकासात एकनाथ आणि दासोपंत हे पथिकृत आहेत। पथिकृत म्हणजे मार्गदर्शक आहेत। कारण बाबुळी या संबंधी, बाबुळीला आपण साधारणतः अनेक लोक केवळ त्या बाबुळी शब्दाचा अर्थ पाण्यावरचं शेवाळ असा घेतात, परंतु दासोपंतांनी तिपानी, गोंडळू असे त्याचे प्रकार दिलेले आहेत। निबर, मोथाळ, गोंडाळ असे प्रकार दिलेले आहेत। 18व्या अध्यायामध्ये ग्रामीण जीवनाच्या संदर्भात असे अनेक शब्द आहेत आणि याचा अर्थ देताना मोहोळकरांनी त्याला बाबऱ्या असं म्हटलं आहे। आज वनस्पतीशास्त्रज्ञ 13 बाबऱ्याचे प्रकार देतात, दासोपंतांनी 2 दिलेले आहेत। त्याचप्रमाणे अनेक जमिनीच्या संदर्भातसुद्धा अनेक उल्लेख त्यांनी केलेत, तो एक स्वतंत्र चिंतनाचा विषय होईल। भाषिक कालखंडाच्या दृष्टीने दासोपंत हे संस्कृतनिष्ठ मराठी किंवा पंडिती मराठी यांच्या कालखंडातले कवी आहेत। म्हणजे ज्ञानेश्वरांचा कालखंड हा बोलीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे। ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये देशी भाषेला महत्त्व आलं आणि देशी प्रधानता आली, परंतु दासोपंतांच्या काळात पुन्हा एकदा आम्ही संस्कृतकडे गेलो। म्हणून दासोपंतांच्या या गीतारणामध्ये अनेक संस्कृतनिष्ठ शब्द आपल्याला दिसतात। म्हणून संस्कृतनिष्ठ म्हणजे पंडिती वळण हा जो कालखंडाचाच प्रभाव आहे, म्हणून या काळातील भाषेचं संस्कृतीकरण झालेलं आहे असं त्यांनी म्हटलं आहे। मोहोळकरांनी ज्या लिहिलेल्या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावनेत डॉक्टर देवी सिंग चव्हाण म्हणतात त्याप्रमाणे मराठी भाषेच्या 2 अवस्था त्यांनी मांडल्यात आणि या 2 अवस्था म्हणजे आधीची अवस्था जी ज्ञानेश्वरांच्या काळातली आहे आणि पुढची अवस्था जी आपल्याला शेख महम्मद वगैरे यांच्या काव्यामध्ये साहित्यामध्ये दिसते किंवा रामदासांच्या काव्यामध्ये 17व्या शतकामध्ये दिसते, याचा जोडणारा दुवा म्हणजे दासोपंत आहेत। म्हणून सीमाकालात ते वावरले, मराठीचे स्वत्व कायम राखण्याचा उल्लेखसुद्धा डॉक्टर कृपा कुलकर्णींनी केलेला आहे। गीतारणवाचा या संदर्भात आपण जर हा अभ्यास केला तर ज्ञानेश्वरांनी ही बहुजन समाजासाठी ही भावार्थ दीपिका लिहिली आणि त्यामध्ये देशी शब्दांचा वापर केला। दासोपंतांनी सुद्धा अनेक देशी शब्द वापरले खरे, परंतु त्यांचा प्रामुख्याने शब्दांचा भर हा संस्कृतनिष्ठ अशा प्रकारचा होता। म्हणून दासोपंत हा यांच्या गीतारणवाचा विचार जर करायचा तर आपल्याला त्यांचं वेगळेपण, त्यांचं स्वतंत्रत्व, त्यांचं भाषिक कौशल्य वेगवेगळ्या पद्धतीने, आता त्यांनी पदार्णवामध्ये म्हणजे पदांमध्ये अनेक उर्दू किंवा फारसी आणि इतर भाषिक शब्दांचा वापर केला आहे, कारण पद हे शेवटी भावकाव्य असतं। पण परंतु गीतावरचं केलेलं हे जे निरूपण आहे हे भाष्य आहे आणि भाष्यामध्ये प्रामुख्याने परशब्द हे कमीत कमी येण्याची किंवा आणण्याची त्या काळांची कवीची प्रवृत्ती होती। या दृष्टीने जर विचार केला तर दासोपंतांच्या या गीतारणवामध्ये परभाषिक शब्द म्हणजे फारसी किंवा उर्दू किंवा हिंदी फार अल्प, अगदी 1-2-3 एवढेच दिसतील, पण कन्नड शब्दांचा मात्र वापर आहे। कारण त्या काळात भाषापार प्रांतरचना झालेली नव्हती, त्यामुळं महाराष्ट्र प्रदेश हा व्यापक होता त्या मानाने। आणि दासोपंतांच्यामध्ये सुद्धा अनेक कन्नड, त्याचप्रमाणे तेलुगू आणि संस्कृत शब्दकळा सहज पाहायला मिळते। या दृष्टीने दासोपंतांच्या या गीतारणवाचा जर आपण भाष्याच्या अनुषंगाने विचार केला तर सर्वात मोठं, मराठीतलं सर्वात प्रचंड, व्यापक, दीर्घ अशा प्रकारचा अवकाश व्यापणारं म्हणून या गीतारणवाचा विचार केला पाहिजे। नंतर त्यांनी गीतार्थबोध चंद्रिकाही लिहिली आणि मग सांगितलं
की पूर्वी मागा गीतार्णव रचिले ते अर्णवचे होऊनी ठेले, परंतु म्हणून गीतार्थ बोध चंद्रिका लिहिली ती देखील ज्ञानेश्वरी एवढी झालेली आहे असो। परंतु ज्ञानेश्वरांच्या प्रमाणेच या ठिकाणी स्वतंत्र गीतेचा विचार दासोपंतांनी केला, आणि त्या करण्याचं कारण एवढं होतं की त्या काळचा समाज जो केवळ ज्या धर्मभ्रष्टतेच्या किंवा धर्मलंडतेच्या दृष्टिकोनातून अधःपतित झालेला होता, त्या समाजाला योग्य धर्माचं उपदेशन करणं, योग्य धर्म सांगणं, त्याचप्रमाणे मराठीमध्ये तत्त्वज्ञानाची भाषा आणणं, माझ्या दृष्टिकोनातून हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य त्यांचं असेल की जी तत्त्वज्ञानाची भाषा जी आम्हाला संस्कृतमध्ये दिसते ती तत्त्वज्ञानाची भाषा, ही तत्त्वविवरणाची भाषा जी शंकराचार्यांनी वापरली, रामानुजाचार्यांनी वापरली, निंबाळकरांनी वापरली, त्या भाषेमधले वेदांत सार किंवा वेदांत दर्शन जे संस्कृतमध्ये आहे त्याला तुलनित करणारी मराठीची सुद्धा तितकीच ताकद त्यांना उभी करायची आहे, आणि म्हणून त्यांना परिभाषा मराठीमध्ये आणण्याची, तर संस्कृतमधली तत्त्वज्ञानाची परिभाषा मराठीत आणण्याचं श्रेय त्यांना नक्कीच द्यावं लागेल, आणि म्हणूनच मराठी परिभाषा या मराठी वाचकांसाठी, मराठी श्रोत्यांसाठी आणि मराठी माणसासाठी ही संस्कृत परिभाषा मराठीमध्ये आणणं आणि त्याला यांना अवगत करणं हे मला असं वाटतं की दासोपंतांचं कार्य असावं। त्यामुळे त्या काळामध्ये अनेक जे अपप्रवृत्ती रूढ झालेल्या होत्या त्यावरती टीका त्यांनी केली। या ठिकाणी आपल्या वेळेची मर्यादा आहे, परंतु विस्तीर्ण अशा प्रकारचा हा पट आहे, म्हणजे यामध्ये कथात्मता, नाट्यात्मता या काव्याच्या अंगाने सुद्धा जाता येईल, समाजशास्त्रीय अंगाने जाता येईल, राज्यशास्त्रीय अंगाने जाता येईल। आपल्याला अनेक राज्यशास्त्राचे उल्लेख त्यांच्यामध्ये आलेले दिसतात। राजकारण या शब्दावर व्याख्यान करताना रामदासांनी त्यानंतर जे 100 वर्षांनी जी मांडणी केली तीच मांडणी दासोपंतांनी त्या आधी केलेली आहे। म्हणून या ठिकाणी या क्षत्रियांचं कार्य काय, ब्राह्मणांचं कार्य काय, वैश्यांचं काय आणि शूद्रांचं काय, या अनुषंगाने त्यांनी समाजाची जी भूमिका मांडली, त्याचप्रमाणे राज्यशास्त्र असो, समाजशास्त्र असो, अर्थशास्त्र असो, कुटुंबशास्त्र असो, स्त्रियांचा त्या ठिकाणी कुठेही अधिक्षेप केला नाही, उलट स्त्रियांना खूप ठिकाणी सन्मान दिलेला आहे, आणि त्याच्या ओव्या माझ्याकडे मी स्वतंत्र नोंदवलेल्या आहेत की स्त्रियांना किती मोठा सन्मान दिला, गृहस्थाश्रम धर्मातील स्त्रियांना त्यांनी किती महत्त्वाचं स्थान दिलं, परंतु ज्या व्यभिचारिणी आहेत त्यांना मात्र त्यांनी धिक्कारलं, अशा अनेक शब्दामध्ये आपल्याला त्याचा आविष्कार करता येईल। आयुर्वेद असो, त्याचप्रमाणे सांख्यशास्त्र असो, तत्त्वज्ञान असो, त्याचप्रमाणे तर्कशास्त्र असो, या सर्वांचं अवगाहन त्यांनी केलेलं होतं, आणि सहजपणाने त्यांनी या शास्त्रांच्या मधून हा संचार केला आणि आपल्यासमोर ही मांडणी केली। माझ्यासमोर प्रश्न एवढाच आहे की दासोपंतांनी ही गीतार्णव लिहिता लिहिताच पदार्णवही लिहिला असेल का, काय एक एक झाल्यानंतर एक एक लिहिला असेल हे कळत नाही, परंतु एका व्यक्तिमत्वामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी, गीतार्णवही लिहितायत, पदार्णवही लिहितायत, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या साहित्यामध्ये अवगाहन करतायत, अहो एवढंच कशाला, संस्कृतमधल्या ते करतायत। मग त्यामध्ये ईशावास उपनिषद आहे, त्याचप्रमाणे कठ आहे, केन आहे, आणि या उपनिषदांमध्ये संस्कृतमध्ये सगळी मांडणी केलेली आहे। म्हणजे इतक्या स्वतंत्रपणाने आपली प्रज्ञा आणि प्रतिभा त्यांनी वापरली, अशा अलौकिक या ज्याला ज्ञानार्जन करण्याची सतत हौस आहे आणि ज्ञान लोकांना सांगण्याची हौस आहे, अशा सकल कलानिधी असणाऱ्या, सर्वज्ञ असणाऱ्या आणि विनम्र अभिवादन करतो। आणि माझे हे व्याख्यान भाष्याच्या अनुषंगाने जे मी केलं ते या ठिकाणी थांबवतो। धन्यवाद।